कोरोनाच्या लढाईमध्ये स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालून गावाचं रक्षण करणारे डॉक्टर, सफाई कर्मचारी, आशा वर्कर्स आणि पोलिसांवर फुलांचा वर्षाव करून त्यांच्याप्रती असलेली कृतज्ञता हरिपूरवासियांनी दाखवून देत त्यांचा यथोचित सन्मान केलाय. सांगली जिल्ह्यामध्ये अनेक गावं, वाड्या, वस्त्या, शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत, मात्र हरिपूर गाव त्याला अपवाद ठरलंय. हाकेच्या अंतरावर असलेल्या सांगली शहरामध्ये कोरोनानं एंट्री केली, मात्र हरिपूर आजही सुरक्षित आहे. हरिपूर येथील जनतेनं पहिल्यापासूनच लॉकडाऊनचे नियम पाळले, गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी कसोशीनं प्रयत्न केले. तर आज गाव सुरक्षित ठेवण्यामध्ये सफाई कर्मचारी, आरोग्य यंत्रणा, पोलीस, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांचा खऱ्या अर्थानं सिंहाचा वाटा आहे, कारण कोरोनाच्या लढाईमध्ये स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालून त्यांनी हरिपूर गावचं रक्षण केलंय. आज हरिपूरमधील शिवपार्वती गल्ली नंबर 1 आणि 2 मध्ये तसेच भाग्यलक्ष्मी कॉलनी या ठिकाणी शेकडो ग्रामस्थांनी सोशल डिस्टन्सचं पालन करत कोरोनाच्या लढाईमधील योद्ध्यांचा यथोचित सन्मान केला. सर्वांवर गुलाबांच्या फुलांची उधळण करत त्यांच्याप्रती असलेली आपली कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली. नाथा गंगथडे, मेजर सुरेश अर्बुणे, अत्यावश्यक सेवेमधील शरद सावंत, गोरख गंगथडे, सुशांत पिसे, अमोल भोसले, बापू माळी, गणेश कपूर, सागर खटावकर, उदय शिंदे, महेश गंगथडे यांच्यासह डॉक्टर, सफाई कर्मचारी, आशा वर्कर आणि पोलीस, ग्रामपंचायतीमधील सर्व कर्मचारी, आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी यांचा हरिपूरवासियांनी यथोचित सन्मान केला. सतीश चव्हाण, सी न्यूज, मराठी, सांगली.